SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022। मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी। नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणाऱ्या अपघातांची कारण शोधून त्या ठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्या दृष्टीनं त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत। जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील नवीन विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। पुणे मेट्रोनं गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे शुक्रवारी मेट्रो ट्रेनची चाचणी घेतली। दुपारी 2:30 मेट्रो ट्रेन गरवारे स्थानकातून सुटली। येत्या काही दिवसात अजून चाचण्या घेण्यात येऊन सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात येईल। पुणे मेट्रोच्या स्थानकांचं काम सध्या वेगानं सुरू आहे। पुण्यामध्ये ट्रकनं एकापेक्षा अधिक गाड्यांना धडक देण्याचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। काल पुन्हा एकदा पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बोरघाटात एका ट्रकनं 6 कारला धडकून त्यांचं नुकसान केलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। सातत्यानं द्रुतगती महामार्गावर घाट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अपघातांमुळे हा मार्ग अपघाती मार्ग बनला आहे। पुण्याच्या कानाकोपऱ्याला जोडणारी एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून PMPML ओळखली जाते। मात्र सहन न होणारा आर्थिक भार, नफा व तोट्यातील तफावत यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 मार्ग 26 नोव्हेंबर म्हणजे आजपासून बंद करण्यात येणार आहेत अशी माहिती PMPML प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे। ग्रामीण भागातील 39 मार्गांवर PMPML कमी प्रतिसाद मिळत आहे। त्यातील 11 मार्ग उद्यापासून बंद करण्यात येणार असून उर्वरित 29 मार्गांवर सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यातून। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे। जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग घेऊन मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी शुक्रवारी केलं। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरणप्रेमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहीम अभियानाअंतर्गत रविवारी भोसरी गाव जत्रा मैदान येथे रिव्हर सायक्लोथॉन भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित रिव्हर सायक्लोथॉन या रॅलीचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाकडून अथर्व शीर्षाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे। त्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे। संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे। अथर्व शीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असून तो मोफत उपलब्ध करण्यात आला आहे। कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन ॲप तयार करून राज्यभरात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्व्हिसेस पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्व्हिस बंद करण्यात यावी या मागणीसाठी मागील अनेक महिन्यांपासून पुण्यातील रिक्षा संघटना पाठपुरावा करत आहेत। यासाठी 28 नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी बेमुदत बंदची हाक दिली होती। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या RTO अखेर या रॅपिडो कंपनीविरोधात तक्रार दिली आहे। बनगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। शाहूनगर येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला। या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे प्रशासनाच्या विरोधात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1
चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या या गुन्ह्याची अवघ्या 48 तासात उकल केली आहे. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.